सहा जूनला किल्ले रायगडासह राज्यभरात शिवराज्याभिषेक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतो कोल्हापूर शहरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं यावर्षी साडेतीनशेवा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सामाजिक संस्था तालीम संस्था आणि तरुण मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव म्हणून साजरा करताना मिरवणुकीत पर्यावरणाचं महत्त्व पटवून देणारे चित्ररथ असावे त्याचबरोबर प्रत्येकानं या दिवशी एक झाड लावावं अशी सूचना चंद्रकांत चव्हाण यांनी केली छत्रपती शिवराय आणि संत तुकाराम महाराज यांच्या शक्ती भक्तीचा संगम दिसावा यासाठी वारकरी संप्रदायातील एक हजार वारकरी या मिरवणुकीत सहभाग दर्शवतील असं वारकरी संप्रदायाकडून सांगण्यात आलंय महिला पदाधिकाऱ्यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत बाल शिवाजी तसंच राष्ट्रमाता जिजाऊ आणि मावळ्यांची वेशभूषा परिधान करून साडेतीनशे मुलांचा सहभाग असावा अशी सूचना केली संगीतावर आधारित गीत शिवरा या कार्यक्रमाबरोबरच लोकांचं प्रबोधन होण्यासाठी व्याख्यानमालाही आयोजित करण्यात यावी अशी सूचना बैठ या बैठकीत करण्यात आली टी एस कांबळे यांनी आपल्या संघटनेच्या वतीनं सिद्धार्थ कांबळे या मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारेल असं सांगितलं सामाजिक कार्यकर्ते कृष्णा डौरी यांनी मिरवणुकीसाठी मराठा महासंघाला पाच हजार पाचशे एक रुपयांची देणगी दिली फिरोज खान बाबूराव राणगे शाहीर दिलीप सावंत शैलजा भोसले संपत पाटील संजय पोवार वाईकर महेश मछले संभाजीराव जगदाळे डीजी भास्कर अशोक भंडारे उदय देसाई बाळासाहेब भोसले कादर मलबारी अनिल घाटगे सुभाष जाधव यांनी शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव म्हणून साजरा करण्यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना मांडल्या छत्रपती शाहू सलोखा मंचचे कादर मलबारी यांनी राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांनी मुलांमध्ये शिवचरित्र रुजवावं असं आवाहन केलं छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी आपल्या मुलांच्यामध्ये रुजवावा आणि ते बारा बलोतेदार नाना घेऊन ना जे राज्य स्थापन केलं ते लोकांपर्यंत कळवावं जेणेकरून मधी समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही भाईचारा आबाधित राहील आणि हे कायमपणे आबाधित राहावा ह्याच्यासाठी सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांनी प्रयत्न करावा आणि हे साडेतीन शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापूर शहरातून निघणाऱ्या मिरवणुकीसह सर्व उपक्रमांमध्ये कोल्हापूर वासियांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन वसंतराव मुळीक यांनी केलं या बैठकीला भाऊसाहेब काळे शंकरराव शेळके संपत चव्हाण पाटील विजयसिंह पाटील बाळासाहेब साळवी गुरुदास जाधव शिवराज गायकवाड महादेव पाटील आरवाय आपटे प्रकाश पाटील डॉ लक्ष्मीकांत नलवडे प्रताप पाटील शिवाजी आगलावे संयोगिता देसाई फरहद मोमीन तैय्यब मोमीन दीपा डोणे जयसिंगराव हवालदार विविध सामाजिक संस्था तालीम संस्था आणि मंडळांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते